मित्रांनो नमस्कार काल राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार वीस पार पडलेली आहे या परीक्षेचं आपण जुजबी विश्लेषण करणार आहोत या परीक्षेचं सखोल प्रश्ननिहाय आणि विषयनिहाय विश्लेषण आपण यापुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत आज आपण नेमका पेपर कसा होता याबद्दल चर्चा करणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझे काही ऑब्झर्वेशन्स आणि डिस्क्लेमर इथे मी देऊ इच्छितो सगळ्यात महत्त्वाचं हे जे काही ऑब्झर्वेशन्स आहेत ते माझे पर्सनल ऑब्झर्वेशन्स आहेत परीक्षेबद्दलचे आणि माझ्या या ॲनालिसिसची तुम्ही कदाचित सहमत होणार देखील नाही त्यामुळे तुम्ही सहमत व्हावं असाही माझा आग्रह नाही आहे आणि सब्जेक्ट वाईज क्वेश्चन वाईज जे ॲनालिसिस असणार आहे पेपर वाईज ॲनालिसिस जे असणार आहे डिटेल्ड ॲनालिसिस त्याचे आपण एक दोन किंवा साधारणपणे चार व्हिडिओज बनवूया जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की परीक्षेचा कट ऑफ कुठपर्यंत जाऊ शकतो कट ऑफचा स्पेक्युलेशन करणं मला आवडत नाही आधीच सांगू इच्छितो परंतु विद्यार्थ्यांचा आग्रह असतो आणि त्यामुळे आपण सखोल विश्लेषणामध्ये त्या, त्या गोष्टीवर चर्चा करू वाटल्यास आपण मुलांचं पोल घेऊया की कट ऑफ साधारणपर्यंत किती जाऊ शकतो वगैरे या गोष्टींवर ठीक आहे आता काही ऑब्झर्वेशन्स एक वर्ष उशिरा झालेली आहे ही परीक्षा त्यामुळे मुलांच्या पेशन्सची खूप मोठी टेस्ट होती ही आणि आजच्या लोकसत्तामध्ये बातमी आहे की राज्यसेवा परीक्षेमध्ये तीस टक्के उमेदवार अनुपस्थित होते हा आकडा खूप मोठा आहे इवन मी ज्या हॉलमध्ये परीक्षा देत होतो साधारणपणे एका हॉलमध्ये चोवीस मुलं असतात तर त्या चोवीसपैकी सहा मुलं ॲबसेंट होते म्हणजे पंचवीस टक्के मुलं ॲबसेंट होते आणि त्यामुळे साधारणपणे अंदाज येतो की मुलं यावेळेस जास्त प्रमाणात ॲब्सेंट होते आता यामागे वेगवेगळी कारणं वेग असू वे शकतात परंतु मुलांच्या या अनुपस्थितीमुळे जी मुलं शेवटपर्यंत ज्यांनी चिकाटी दाखवली आहे त्यांना चांगली संधी मिळू शकते मुख्य परीक्षेमध्ये ठीक आहे आणखी एक गोष्ट हा व्हिडिओ जर तुम्हाला स्लो वाटला तर तुम्ही याची स्पीड वाढवू शकता वन पॉईंट टू फाईव्ह एक्स किंवा वन पॉईंट फाईव्ह एक्स आणि कदाचित दोन एक्सवर ऐकणारी मुलं सुद्धा असू शकतात तर आता आपण सुरुवात करूया पेपर क्रमांक एक ज्याला आपण सामान्य अध्ययन म्हणतो जनरल स्टडीजचा पेपर याच्यामध्ये इतिहासावर पंधरा प्रश्न विचारण्यात आले होते भूगोलावर पंधरा प्रश्न राज्यव्यवस्थेवर सोळा अर्थव्यवस्थेवर सोळा विज्ञान घटकावर अठरा प्रश्न विचारले होते पारिस्थितिकीवर नऊ आणि चालू घडामोडींवर अकरा प्रश्न विचारले होते ज्या मुलांनी चालू घडामोडी या विषयाचा खूप बाऊ केला होता त्यांच्या असं लक्षात येईल की आपण विनाकारण नको तितकं महत्त्व या विषयाला देतो आणि जो स्टॅटिक पार्ट आहे त्याच्याकडे मात्र आपण दुर्लक्ष करतो नेहमीप्रमाणेच विज्ञान आणि पारिस्थितिकी या दोन विषयांचे जर का आपण प्रश्नांची संख्या एकत्र केली तर जवळपास सत्तावीस प्रश्न विज्ञान आणि एनवायरमेंट किंवा बायोडायव्हर्सिटी या घटकावर विचारण्यात आले होते ठीक आहे त्याच्या खालोखाल अर्थव्यवस्था <coughs> आणि राज्यव्यवस्थेवर सोळा प्रश्न आहेत आणि भूगोल इतिहासावर मात्र प्रत्येकी पंधरा प्रश्न आहेत ठीक आहे पेपर क्रमांक दोन जो आहे ज्याला आपण सी सॅट म्हणतो त्याचा पॅटर्न काही विशेष बदलला नव्हता रीडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणजे उतारे साधारण पन्नास प्रश्न विचारले होते एक्झॅक्टली exactly पन्नास प्रश्न होते अंकगणितावर दहाच प्रश्न होते तर्कक्षमतेवर पंधरा प्रश्न विचारण्यात आले होते म्हणजे लॉजिकल रिजनिंगला यावेळेस जास्त वेटेज होतं कॉम कौ, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडच्या तुलनेमध्ये आणि निर्णय क्षमतेवर फिक्स्ड पाच प्रश्न विचारण्यात आले होते तर हे वरवर वर जर आपण बघितलं तर साधारणपणे असं पेपर वन आणि पेपर टूचं स्ट्रक्चर होतं ओके okay. आता आपण पेपर क्रमांक एकच्या बाबतीत थोडीशी चर्चा करूया सगळ्यात महत्त्वाचं जर एम पी एस सीचे जे पेपर घेण्याची पद्धत आपण बघितली तर पहिला जो वेलकम चेंज होता तो दोन हजार नऊचा होता जेव्हा एम पी एस सीने नेगेटिव्ह मार्किंग इंट्रोड्यूस केली होती दुसरा जो असा बदल होता तो होता दोन हजार बाराचा पेपर प्रिलिमचा जो पेपर होता त्याच्यामध्ये डिफिकल्टी लेवल प्रचंड प्रमाणात वाढवण्यात आली होती आणि युजुअली त्या काळात दोनशे मार्कांचा पेपर असायचा आणि कट ऑफ एकशे सदतीस एकशे त्रेचाळीस असा असायचा त्यावेळेस कट ऑफ जो तो चा होता तो एकशे सातचा होता ओपन जनरलचा त्यावरून तुमच्या लक्षात येईल की डिफिकल्टी लेवल किती वाढवण्यात आली होती आणि दोन हजार तेरानंतर आपण सी सॅट इंट्रोड्यूस केलेला आहे आणि त्यामुळे तेव्हापासूनचा जर का आपण चेंज बघितला पेपर पॅटर्नमध्ये तर यावर्षी खूप वेलकम चेंज होता वेगळा होता कारण दरवर्षी फोर टी एफ प्रकारचे प्रश्न विचारलेच जातात फोर टी एफ प्रकारचे प्रश्न म्हणजे कसे प्रश्न की साधारणपणे दोन किंवा त्यापेक्षा जास्त स्टेटमेंट दिली जातात आणि त्यांचं कॉम्बिनेशन आपल्याला विचारलं जातं की अ आणि ब अ ब क फक्त अ या प्रकारचे जे प्रश्न असतात उदाहरणार्थ मी तुम्हाला एक प्रश्न वाचून दाखवतो भारतामध्ये मोसमी वारे वाहण्यासाठी कोणती स्थिती कारणीभूत आहे स्टेटमेंट ए भूमिखंडाचा विस्तृत भाग स्टेटमेंट बी भारताच्या तिन्ही बाजूस असलेला समुद्र स्टेटमेंट सी तीस अंश आणि चाळीस अंश अक्षांशाच्या पट्ट्यात जेट प्रवाहाचे अस्तित्व आता हे तीन स्टेटमेंट दिलेले आहेत ए बी सी आणि यावरून तुम्हाला पर्याय दिलेले आहेत फक्त ए फक्त बी ए आणि बी ए बी आणि सी तर हे जे फोर टी एफ प्रकारचे जे प्रश्न असतात हे थोडेसे ट्रिकी असतात कारण तुम्हाला फंडामेंटल कॉन्सेप्ट चांगल्या प्रकारे माहिती असतील तरच तुम्हाला जे बरोबर उत्तर आहे तिथे तुम्हाला येता येतं ठीक आहे बऱ्याच ठिकाणी आपल्याला मेथड ऑफ एलिमिनेशनसुद्धा वापरता येते पण मेथड ऑफ एलिमिनेशन प्रत्येक ठिकाणी कामाला येत नाही आणि हे जे फोर टी एफ क्वेश्चन्स आहेत दरवर्षी याचा आकडा वाढत चाललेला आहे यावर्षी जवळपास सहासष्ट प्रश्न विचारण्यात आले होते मी याच्यामध्ये जोड्या लावा हे प्रश्नसुद्धा फोर टी एफ या प्रकारामध्ये काउंट केलेले आहेत आणि त्यामुळे एकूण सहासष्ट प्रश्न जर का शंभरपैकी फोर टी एफ प्रकारचे असतील तर आपल्याला दोन तास हा जो वेळ आहे हा सुद्धा कमी वाटू शकतो जर आपल्याला प्रश्नांची उत्तरं येत नसतील तर किंवा त्यावर विचार करायला जास्त वेळ लागत असेल तर आणि त्यामुळे पेपर वनची काठिण्य पातळी मी म्हणेल की ट्रिकी होती साधारणपणे मीडियम टू डिफिकल्ट या बँडमध्ये पेपर वनची काठिण्य पातळी होती आता काही मुलं म्हणतील की तो सोपा ते मध्यमसुद्धा होता पण तुमची किती तयारी आहे अभ्यासाची यावर या गोष्टी अवलंबून आहेत वळूया आपण पेपर टूकडे तर पेपर टूमध्ये साधारणपणे जे काही डिस्ट्रीब्युशन ऑफ क्वेश्चन्स होतं त्यामध्ये काही विशेष फरक नव्हता परंतु जे रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचे जे उतारे आले होते ज्याला आपण आकलन आधारित उतारे म्हणूया त्यामध्ये खूप छान अशी वैविध्य पातळी त्यांनी मेंटेन केली होती आणि इवन डिफिकल्टी लेवलसुद्धा खूप मध्यम ते अवघड अशी होती म्हणजे खास करून जे सायन्सवर आलेले किंवा फिलॉसॉफिकल असे जे उतारे होते तिथे मुलांची तारांबळ उडू शकते नंतर गणितीय क्षमतेवर आधारित जे प्रश्न होते त्यामध्ये भूमितीवरचे काही क्वेश्चन्स विचारले होते जनरली मुलं भूमितीकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे तिथे त्यांची विकेट जाऊ शकते लॉजिकल रिजनिंगमध्ये पझल्सचा समावेश होता आणि तिथे काही स्टेटमेंट इन्फरन्स किंवा कन्क्ल्यूजन अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते आणि अशा प्रकारच्या प्रश्नांची मुलांना सवय नसते पाहता क्षणी ते प्रश्न आपल्याला सोपे वाटतात परंतु त्यावर जर का काही तुमची थॉट प्रोसेस नसेल किंवा त्या प्रकारच्या प्रश्नांचा तुम्ही सराव केला नसेल तर अशा प्रश्नांची उत्तरंसुद्धा चुकण्याची क्ष शक्यता असते आता हमखास मार्क देणारे जे सेक्शन आहे निर्णय क्षमता किंवा डिसिशन मेकिंग शेवटचे पाच प्रश्न असतात याच्यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग नसते आणि शून्य ते अडीच अशी मार्कांची रेंज असते जनरली या मुलां मुलं अशा प्रकारचे जे प्रश्नांची उत्तरं असतात ते ट्विक करतात म्हणजे त्यांच्या डोक्यात एक असतं परंतु उत्तरं देताना ते आदर्शवादी उत्तरं देण्याचा प्रयत्न करतात जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी यावेळेसचे जे प्रश्न होते ते इतके बाळबोध किंवा सरळ सोट नव्हते थोडेसे द्विधेत टाकणारे होते उत्तर दोन ऑप्शन्स कदाचित मुलांना सारखे वाटू शकतात आणि त्यामुळे यावेळेसचे प्रश्न खूप चांगले होते तसं बघायला गेलं तर यू पी एस सीने दोन हजार पंधरापासून डिसिशन मेकिंगचा जो पार्ट आहे पाच प्रश्नांचा तो डिस्कंटिन्यू केला आहे पण एम पी एस सीने अद्याप देखील तो विषय चालू ठेवलेला आहे आणि त्यामुळे मुलांना तिथे साडेबारापर्यंत मार्क्स जर का मिळत असतील नेगेटिव मार्कांची भीती नसल्यामुळे तर मुलांनी या गोष्टीचा फायदा उचलायला पाहिजे असं मला वाटतं ओके आता आपण विषयवार सुपरफिशियल वरवरचं आपण काय म्हणूया विश्लेषण करूया तर इतिहास या घटकामध्ये एकूण पंधरा प्रश्न विचारले होते त्याचं ढोबळमानाने आपण वर्गीकरण केलं तर प्राचीन भारताचा इतिहास मध्ययुगीन भारताचा इतिहास आधुनिक भारत किंवा स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास असं चार घटकांमध्ये आपण त्याचं वर्गीकरण करू शकतो यापेक्षा अधिक घटकांमध्ये देखील याचं वर्गीकरण बिलकुल होऊ शकतं तर प्राचीन भारताच्या इतिहासावर दोन प्रश्न आले होते मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर तीन प्रश्न आले होते म्हणजे साधारणपणे पाच प्रश्न आले होते जनरली प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारतावर दोन्ही टॉपिक मिळून तीन किंवा चार प्रश्न येतात यावेळेस पाच आले होते आणि त्यांची डिफिकल्टी लेवलसुद्धा थोडीशी हायर साईडला होती वेर ॲज आधुनिक भारताच्या इतिहासावर नेहमीप्रमाणेच जास्तीत जास्त प्रश्न विचारले होते पाच आणि महाराष्ट्राच्या इतिहासावर देखील पाच प्रश्न विचारले होते महाराष्ट्राच्या इतिहासावर दोन किंवा तीन या प्रकारे प्रश्न येतात आणि जे प्रश्न विचारले होते ते देखील थोडेसे विचारात टाकणारे होते आणि त्यामुळे आपण इतिहासाची जी डिफिकल्टी लेवल ठेवलेली आहे ती मीडियम टू डिफिकल्ट ठेवलेली आहे पुढे जाऊया आपण भूगोल या विषयाकडे येऊया आपण हां भूगोलावर पंधरा प्रश्न विचारण्यात आले होते त्याचं जर का त्या प्रश्नांचं आपल्याला वर्गीकरण करायचं असेल तर प्राकृतिक भूगोल भारताचा भूगोल महाराष्ट्राचा भूगोल मानवी भूगोल आणि जगाचा भूगोल अशा प्रकारे करता येईल काही प्रश्न कसे असतात दोन विषयांमध्ये सुद्धा त्यांचं वर्गीकरण होऊ शकतं म्हणजे कदाचित तो इकॉनॉमिक जॉग्रफीमध्ये सुद्धा जाऊ शकतो ज्याला मी भारताच्या भूगोलात घेतलेला आहे असा प्रश्न ठीक आहे त्यामुळेच मी आधी तुम्हाला डिस्क्लेमर दिलेला आहे की मी जे ॲनालिसिस केलेलं आहे त्याच्याशी तुम्ही सहमत असा असा काही माझा आग्रह नाही आहे तर प्राकृतिक भूगोलावर तीन प्रश्न विचारले होते भारताच्या भूगोलावर पाच महाराष्ट्राच्या भूगोलावर चार मानवी भूगोलावर एक आणि जगाच्या भूगोलावर दोन या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण बघितलं की सहासष्ट प्रश्न हे फोर टी एफ प्रकारचे होते आणि त्यामुळे बऱ्याच ठिकाणी खास करून भूगोलामध्ये जोड्या जुळवताना तुम्हाला समजा एक किंवा दोन जोड्या जर का माहिती असतील तर तो प्रश्न पूर्णपणे सुटत होता मुलांनी ऑब्झर्व केलं असेल हे ठीक आहे त्यामुळे तिथे मेथड ऑफ एलिमिनेशन वापरता येत होती भूगोलाची डिफिकल्टी लेवलसुद्धा मीडियम टू डिफिकल्ट होती पण इतिहासापेक्षा थोडासा सोपा प्रकार होता ओके नेक्स्ट पार्ट जो आहे तो आहे पॉलिटीचा अरे परत इथे भूगोलच आलेला आहे हा राज्यव्यवस्था यावर सोळा प्रश्न विचारण्यात आले होते आता राज्य व्यवस्थेवरील प्रश्नांचं यापेक्षा आणखी जास्त चांगल्या प्रकारे आपण वर्गीकरण करू शकतो परंतु मी जसं तुम्हाला सांगितलं की पेपर निहाय आणि विषय नेहाय विश्लेषण आपण आणखी पुढच्या व्हिडिओजमध्ये करू तिथे आपण वन बाय वन क्वेश्चन आपण डिस्कस करणार आहोत त्यामुळे आपण इथे सध्या फक्त सुपरफिशियल ॲनालिसिस करणार आहोत तर यामध्ये राज्यघटनेवर तीन प्रश्न विचारले होते राज्यव्यवस्थेवर दहा प्रश्न विचारले होते धोरणांवर एक आणि ज्या संस्था आहेत त्यावर दोन प्रश्न विचारले होते आता राज्यव्यवस्थेवर जे दहा प्रश्न विचारले होते मुलांचे जर का रीडिंग चांगली असेल त्यांनी जर का एन सी आर टीची पुस्तकं वाचली असतील किंवा लक्ष्मीकांतचं पुस्तक वाचलं असेल तर त्या मुलांना ही दहा प्रश्न सोडवणं काही अवघड जाणार नाही ठीक आहे त्यामुळे राज्यव्यवस्थेला मी इझी टू मीडियम या कॅटेगरीमध्ये टाकेल या सेक्शनमध्ये राज्यव्यवस्थेच्या अप्लाईड किंवा जिथे आपल्याला काय म्हणू आपण ॲप्लिकेशन ऑफ माइंड असतं हां म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट जर का माहिती असतील तर ते प्रश्न चांगल्या प्रकारे सोडवता येतील अशा प्रकारचे प्रश्न होते आणि प्रश्नांचा दर्जासुद्धा खूप छान होता ठीक आहे पुढचं जे सेक्शन आहे ते आहे अर्थव्यवस्थेचं सोळा प्रश्न विचारले होते याच्यामध्ये मायक्रो इकॉनॉमिक्सवर एक आ, इंडियन इकॉनॉमीवर एक याशिवाय ज्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत त्यावर सहा प्लॅनिंगवर पाच आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर भारताचं वेगवेगळ्या देशांसोबत जे आर्थिक संबंध आहेत त्यावर काही प्रश्न विचारले होते ते तीन अशा प्रकारे हे वर्गीकरण आहे आता याचीसुद्धा डिफिकल्टी लेवल मी मार्क केलेली आहे मीडियम टू डिफिकल्ट आता याच्यामध्ये ज्या योजना आणि आकडेवारीवर आधारित जे प्रश्न विचारले होते ते त्रासदायक ठरतात कारण ही परीक्षा मागच्या वर्षी होणं अपेक्षित होतं आणि त्यामुळे दोन हजार वीसमध्ये होणाऱ्या परीक्षेवर जे प्रश्न विचारण्यात आले होते ते त्याच्याही मागच्या वर्षांवर आधारित प्रश्न होते आणि त्यामुळे साधारणपणे तीन किंवा चार वर्षापूर्वीची आकडेवारी किंवा त्यापूर्वीच्या ही योजना लक्षात ठेवून उत्तरं देणं विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये खास करून अवघड जातं आणि त्यामुळे याची डिफिकल्टी लेवल आपण काय ठेवलेले मीडियम टू डिफिकल्ट ओके पुढचा पार्ट आहे विज्ञान विज्ञानवर नेहमीप्रमाणेच यावेळेससुद्धा अठरा प्रश्न म्हणजे पंधरापेक्षा जास्त प्रश्न विचारण्यात आले होते त्याचं आपण वर्गीकरण भौतिकशास्त्र रसायनशास्त्र वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र आरोग्यशास्त्र आणि तंत्रज्ञान अशा प्रकारे करू जनरली जर का आपण वनस्पती प्राणी आणि आरोग्यशास्त्र एकत्र केलं तर आठ प्रश्न येतात ज्याला आपण बायोलॉजी म्हणूया टू बी वी ऑन सेफर साईड तर नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे की बायोलॉजीवर मुलांचा भर असायला पाहिजे भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रामधले जे प्रश्न होते ते गणितावर किंवा रासायनिक सूत्रांवर आधारित होते आणि बायोलॉजीसुद्धा एवढं म्हणजे अगदी काय म्हणू सिटर टाईप क्वेश्चन्स नव्हते म्हणजे खूप सोपे प्रश्न नव्हते विचार करायला उद्युक्त करणारे प्रश्न होते ज्यांचा सायन्सचा सा बॅकग्राऊंड असेल त्या मुलांना हा पार्ट सोपा गेला असेल कंपॅरेटिव्हली आणि त्यामुळे आपण विज्ञानाची डिफिकल्टी लेवल जी ठेवलेली ले आहे ती मीडियम टू डिफिकल्ट असं म्हटलेलं आहे पुढचा पार्ट आहे पर्यावरण आणि पारिस्थितिकी यामध्ये नऊ प्रश्न विचारले होते आणि याची लेवलसुद्धा मीडियम टू डिफिकल्ट अशी आपण ठेवलेली आहे या विषयाबद्दल आपण विस्तृत चर्चा भविष्यात होणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत तर ओवरऑल सामान्य अध्ययन पेपर क्रमांक एक याचं जर का आपल्याला रेटिंग द्यायचं असेल तर ते मीडियम टू डिफिकल्ट या कॅटेगरीमध्ये जाईल म्हणजे मुलांना एक तर जागा कमी आहेत आणि पेपर उशिरा झाला आहे त्यामुळे मुलांचा जो कस लागला त्यांच्या पेशन्सचा बरेचसे मुलं अनुपस्थितीत राहिलेले आहेत आणि पेपरची डिफिकल्टी लेवल किंवा पेपरमध्ये जे प्रश्न आलेले आहेत त्यांचा पॅटर्नसुद्धा बदलला आहे, आहे। अप्लाईड टाईपचे क्वेश्चन्स आलेले आहेत त्यामुळे यावेळेस पेपर वनची डिफिकल्टी लेवल ही मिडियम टू डिफिकल्ट अशी असणार आहे ठीक आहे चालू घडामोडी त्या मानाने सोप्या होत्या बघायला गेलं तर काही विशेष अभ्यास करावा लागला नाही मुलांना जागतिक चालू घडामोडींवर चार प्रश्न राष्ट्रीय चालू घडामोडीवर पाच प्रश्न आणि प्रादेशिक चालू घडामोडींवर एकूण दोन प्रश्न विचारण्यात आले चुकून इथे माझ्याकडनं अकरा झालेले आहेत तर टोटल अकरापैकी पाच चार आणि प्रादेशिक म्हणजे राज्य पातळीवरचे दोन प्रश्न असे एकूण अकराच प्रश्न आले होते म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की शंभरपैकी अकरा प्रश्न चालू घडामोडीवर आलेले असतील तर आपण चालू घडामोडींच्या प्रिपरेशनला एवढा वेळ द्यायला पाहिजे का किंवा त्याचा एवढा बाऊ करायला पाहिजे का म्हणजे त्याचा असा अर्थ होतो की एकोणनव्वद प्रश्न हे न बदलणाऱ्या पार्टवर किंवा स्टार्टिंग पार्टवर होते त्या एकोणनव्वदपैकी समजा पंधरा प्रश्न जे अवघड असतील किचकट असतील ते जरी आपण बाजूला काढले तर पंधरा आणि अकरा समजा सव्वीस तसं बघायला गेलं तर चालू घडामोडीच्या अकराच्या अकरा प्रश्न काही अवघड नव्हते पण आपण तरीसुद्धा काउंट करूया अकरा चालू घडामोडीचे प्रश्न आणि उरलेल्या एकोणनव्वदपैकी पंधरा प्रश्न अवघड असतील समजा तर असे सव्वीस जर का आपण वजा केले तर चौऱ्याहत्तर प्रश्न असे होते की ज्याची उत्तरं तुम्हाला यायला पाहिजे होती तर ती तुम्हाला आली आहेत का हे आपल्याला बुधवारी किंवा गुरुवारी समजेल जेव्हा आयोग पहिली आन्सर की डिक्लेअर करेल तेव्हा ठीक आहे त्यामुळे परीक्षा हॉलच्या बाहेर पडल्यावर मिक्स्ड रिॲक्शन्स असतात मुलांच्या काही मुलांना वाटतं की खूप सोपा पेपर होता काही मुलांना वाटतं खूप अवघड होता परंतु जेव्हा आपण आन्सर की टॅली करतो तेव्हा आपला जो स्कोर असतो तो आपल्या अपेक्षेप्रमाणे नसतो हा नेहमीचाच अनुभव आहे आणि हे मी इतकं छातीठोकपणे याच्यासाठी सांगू शकतो कारण मी पहिला पेपर दोन हजार चार साली दिलेला आहे आणि आता दोन हजार एकवीस आहे म्हणजे साधारणपणे सतरा वर्ष झाले मी दरवर्षी हे पेपर्स देत असतो ॲनालिसिस करण्यासाठी आणि जे चेंजेस झालेले आहेत इतक्या वर्षांमध्ये ते मी स्वतः विटनेस केलेले आहेत आणि त्यामुळे मी इतक्या विश्वासाने तुम्हाला सांगू शकतो ओके okay. आता जो नेक्स्ट पार्ट आहे सी सॅटचा त्याची स्लाईड मी इथे रिपीट केलेली आहे मुद्दामून कारण त्याचं अॅनालिसिससुद्धा आपण स्वतंत्रपणे घेणार आहोत तर सी सॅटचा पेपर जो असतो ना पेपर टू त्याचा पॅटर्न फिक्स्ड असतो डिफिकल्टी लेवल मात्र बदलत असते ठीक आहे यावेळेसच्या पॅटर्नमध्ये सुद्धा काहीच फरक पडला नव्हता कारण रिडिंग कॉम्प्रिहेन्शनवर फिक्स्ड असे पन्नास प्रश्न आले डिसिशन मेकिंगवर फिक्स्ड असे पाच प्रश्न आले उरलेल्या पंचवीस प्रश्नांमध्ये जो काही थोडाफार इम्बॅलन्स होत असतो तो, तो यावेळेस लॉजिकल रिजनिंगच्या बाजूने झुकला पंधरा प्रश्न लॉजिकल रिजनिंगवर आले क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडवर फक्त दहाच प्रश्न आले क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये पुन्हा भूमितीवर आधारित प्रश्न त्यांनी विचारले त्यामुळे कदाचित बरे ते प्रश्न मुलांनी स्किप करण्याची शक्यता वाढू शकते कारण मुलांचा जो ओढा असतो तो टाईम स्पीड डिस्टन्स पर्सेंटेज टाईम वर्क अशा टाईपच्या प्रश्नांकडे असतो प्रोबॅबिलिटी परमिटेशन कॉम्बिनेशन हां त्यामुळे भूमितीवर आलेले प्रश्न जे असतात आणि तेही भूमितीवर आलेले प्रश्न काही साधे सोपे सरळ प्रश्न नव्हते तेही जरा डिफिकल्टच होते त्यामुळे मुलांना क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमधले एक समजा तीन ते चार प्रश्न अवघड वाटू शकतात दहापैकी ठीक आहे तार्किक क्षमता किंवा लॉजिकल रिझनिंगमध्ये खूप प्लेझंट चेंज होता दरवेळेस जे तार्किक क्षमतेवर आधारित प्रश्न असतात ते वेळखाऊ असतात अवघड असतात परंतु यावेळेस मात्र ते सोपे ते मध्यम म्हणजे इझी टू मिडियम या कॅटेगरीमध्ये मोडतील असं मला वाटतं ठीक आहे आणि डिसिशन मेकिंगचे प्रश्नसुद्धा इतके सोपे नव्हते ठीक आहे त्यामुळे ओवरऑल पेपर टू जर का बघितला तर पेपर वनच्या कंपॅरिझनमध्ये पेपर टूमध्ये जास्त मार्क्स मिळण्याची शक्यता आहे मुलांना हां आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचा पार्ट जर का आपण बघितला तर तो तोसुद्धा खूप छान प्रकारे त्यांनी बॅलन्स केला होता म्हणजे असं नाही की उतारे सरळसोट सगळे अवघडच होते किंवा सोपेच होते मिक्स्ड होते काही इझी काही मीडियम काही अवघड होते आणि त्यामुळे पन्नासच्या पन्नास प्रश्न जर का तुम्ही सोडवले असतील तर तुमचं अभिनंदन परंतु पन्नासपैकी चाळीस ते पंचेचाळीसच्या दरम्यान जरी तुम्ही प्रश्न सोडवले असतील तर इट्स अ डिसेंट अटेम्प्ट ऐंशीपैकी साधारणपणे सत्तर किंवा त्यापेक्षा जास्त प्रश्न सोडवणारे मुलं जर का असतील तर त्यांचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात ठीक आहे तर मग आपण या व्हिडिओ पुरतं इथे थांबूया आणि उद्या किंवा आज संध्याकाळीच आपण पेपर वनमधलं हिस्ट्री आणि जॉग्रफीचं ॲनालिसिस बघूया आपण काय करूया साधारणपणे एक दोन ती, तीन चार पाच सहा सात विषय आहेत इतिहास भूगोल पॉलिटी इकॉनॉमिक्स सायन्स एन्व्हायरमेंट आणि करंट अफेअर्स तर आपण काय करूया याला साधारणपणे तीन व्हिडिओजमध्ये डिस्ट्रीब्यूट करूया हिस्ट्री जॉग्रफीचा एक व्हिडिओ घेऊ पॉलिटी इकॉनॉमिक्सचा एक व्हिडिओ घेऊ सायन्स एनवायरमेंट आणि करंट अफेअर्सचा एक व्हिडिओ घेऊया आपण तर पेपर वनचे असे तीन व्हिडिओज होतील आणि सी सॅटचा आपण एकच व्हिडिओ घेऊया यामध्ये आपण प्रत्येक प्रश्न डिस्कस करणार आहोत आणि त्यामुळे ते व्हिडिओ तुम्ही न चुकता बघा याचा उपयोग तुम्हाला कंबाईनच्या परीक्षेसाठी सुद्धा होऊ शकतो आणि भविष्यात होणाऱ्या मुख्य परीक्षांसाठी होऊ शकतो जी मुलं अंडर ग्रॅज्युएट आहेत किंवा पुढच्या वर्षाच्या राज्यसेवा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ तितकाच फायदेशीर ठरू शकतो तर आपण इथेच थांबूया धन्यवाद